नव्या शैक्षणिक वर्षाचा आज पहिला दिवस पहिल्यांदा शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्वच विद्यार्थ्यांचं आज शाळांमध्ये मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात आलं कोल्हापूर महापालिकेच्या नेहरू नगर शाळेत अनोख्या पद्धतीनं मुलांचं स्वागत करण्यात आलं कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात शाळा बंद चालू होत राहिल्यामुळं अनेक विद्यार्थी शाळेच्या आनंदाला मुकले आता कोरोनाचं संकट मावळू लागल्यानं नव शैक्षणिक वर्ष उत्साहात सुरू झालंय राज्य शासनानं शाळेच्या पहिल्या दिवशी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार शाळांमध्ये मुलांचा शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय ठरवण्यासाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले कुठं मुलांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला तर कुठं मिठाई आणि साखर पेढ्यांचं वाटप करण्यात आलं आत्तापर्यंत आईबाबांच्या प्रेमात वाढलेली मुलं पहिल्यांदाच शाळेत जाताना त्यांच्या मनात कोणतीही भीती राहू नये यासाठी त्यांना शाळासुद्धा घराप्रमाणेच वाटावी यासाठी शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची धडपड सुरू होती याच धडपडीतून महानगरपालिकेच्या नगर शाळेच्या व्यवस्थापनानं खास तयार केलेल्या लंडन बसमधून मुलांना शाळेत आणलं या बसवर कोल्हापूरच्या ऐतिहासिक वास्तूंची चित्र लक्षवेधी ठरली बसमधून आलेल्या मुलांचं ढोल ताशांच्या गजरात उत्साहानं स्वागत करण्यात आलं यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या शाळेत नवीन शंभर मुलं दाखल झाली आहेत मुलांना आज पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं महानगरपालिकेच्या वतीनं शाळा स्तरावर राबवल्या जाणाऱ्या मी इंग्रजी बोलणार आणि गणित झालं सोपं या उपक्रमांच्या हस्तपुस्तिकांचं यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं यावेळी प्रशासन अधिकारी डी सी कुंभार माजी सभागृह नेता दिलीप भुरके माजी शिक्षण समिती सभापती पद्मजा भुरके व्यवस्थापन समिती सदस्य विनायक शिंदे महेश सावंत मुख्याध्यापक शहाजी घोरपडे शांताराम सुतार शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते